मधून मोठ्या प्रमाणावर आणि आपल्या मुंबईमध्ये आपण जे डीप क्लीन ड्राईव्ह घेतलं त्याच्यामध्ये हा सफाई कर्मचारी जो आहे हा एवढ्या उत्साहामध्ये सहभागी झाला की मी त्यांना सांगितलं मुंबईचा खरा हिरो कोण आहे तर सफाई कर्मचारी आहे. मी त्यांना म्हणलं मिलिंदजी की तुम्ही किती वाजता कामाला येतात, बोलले 7 वाजता. मी बोलो मॉर्निंग वॉकवाले जे चालतात ते 6 वाजता ते कचऱ्यातून जातात धुळीतून जातात. तर बोलले तुम्ही लवकर येणार का एक तास, ते बोलले 1 नाही 2 घंटे पहिले आले. म्हणजे असं त्यांनी एक सगळ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांनी याला प्राधान्य दिलं. खरं म्हणजे मुंबई स्वच्छ सुंदर करण्याचं काम आपण करताय आणि मेघवाल समाज मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये आहे आणि म्हणून मी तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपल्या तिन्ही नगरसेवक जे आहे साई कंपनी आपली त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो. इथं बघा मिलिंद देवरा यांनी प्रवेश केला, कितीतरी इतर भाषिक जे आहेत मुस्लिम नगरसेवक आहेत जे जो भी हालमेव नगरसेवक कॉर्पोरेटर ते 1722 ओळख बी त्यांनी पण शिवसेनेमध्ये प्रवेश केला. इथं सगळ्या जाती पातीचे बंधाचे सगळ्या धर्माचे लोक येतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आपण करतो. तुम्हाला एवढं पण सांगतो मी जेव्हा 95 ला सरकार शिवसेनेचं होतं तर बाळासाहेबांनी साबित शेतकरी यांना मंत्री केलं होतं. तर त्यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो की आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तुमच्या भागातली जी काही विकासाची कामं आहेत मिलिंद तर आता खासदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचा पाठिंबा तुम्हाला आहेच. कारण त्यामुळे आपल्याला या मुंबईमध्ये जे विकासाचं आपण काम सुरू केलंय मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह असेल, ब्युटिफिकेशन असेल, आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, हे सगळं जे सुरू आहे आज खूप मोठ्या प्रमाणावर मुंबई बदलती आहे. मुंबई बदल रही कॉन्क्रीट के रोड हो जाएंगे, खड्डे मुक्त मुंबई हो जाएगी. अभी बार बार बारिश में खड्डे का सामना नहीं करना पड़ेगा. हर बार रिपेयरिंग में कितने पैसे डालते हैं मालूम है आप, क्यों डालते हैं वो भी मालूम है. ये सब बंद करने का, ये पब्लिक का पैसा जो है पब्लिक के लिए इस्तेमाल होना चाहिए आणि म्हणून लोकांचा पैसा कुठेही वाया जाता कामा नये. म्हणून मुंबईमध्ये आज बघा फक्त आपण सगळ्या मुंबई चमकते आहे, मुंबईमध्ये रोषणाई होती आहे, सगळ्या भित्तीवर चांगलं ब्युटिफिकेशन सुशोभीकरण सुरू आहे, अनेक कामं सुरू आहेत. आणखी आता तुम्हाला मी सांगेन की मोठ्या प्रमाणावर प्रकल्प जे मुंबईमध्ये कोस्टल रोड सुरू होईल, आता एक टप्पा मोठं गार्डन होईल. आपण रेसकोर्सवर इंटरनॅशनल लेवलचं गार्डन करतोय, सेंट्रल पार्क म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं 120 एकरमध्ये. नाहीतर ते काय चाललं होतं आपल्याला माहिती मिळेल. आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर अर्बन पॉलिश असेल, ट्री प्लांटेशन असेल, प्रदूषण कमी करण्याचं काम डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषण कमी झालंय त्यामुळे आज तर एअर क्वालिटी जी आहे आपली सुधारलेली आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की मुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, मुंबई स्वच्छ सुंदर हरित मुंबई करण्याचं आपलं टार्गेट आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम करा. मेघवाल समाजाचे जे काही भाड्याचा विषय होता 25,000 रुपये ते मिलिंद देवरांनी मला सांगितलेलं आहे, ते 25,000 आपण करून टाकू लवकर. तुम्ही मेहनत करता सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आपण काय केलं माहितीये, म्हणजे हायर एज्युकेशन उच्च शिक्षण घ्यायचं असेल, त्यांना परदेशात जायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, याचा सगळा खर्च महापालिका करणार. त्याचबरोबर यांचे इन्शुरन्स स्कीम बंद होती 5 लाखाची, ती आपण सुरू केली. आणि ऍक्च्युअली कॉलनी आहे 48 कॉलनी आहेत ना, 2 कॉलनीचं काम सुरू केलं आपण, एक दादर आणि कुठलं ते 2 ठिकाणी मी स्वतः गेलो होतो. आणि तिथे चांगल्या सुविधा यांना मिळाल्या पाहिजे, मुलांना मिळाल्या पाहिजे, यांची घरं चांगली असली पाहिजे,
यासाठी आपण हे काम करतोय. आणि तुमचा जो दुसरा जो विषय ओनरशिपचा, या बाबतीमध्ये देखील आपण त्याच्यावर काम करतोय. कारण शेवटी सफाई कर्मचारी हा याचा घर चांगला असलं पाहिजे, त्याला घराची चिंता असता कामा नये, नाही तर तो मग कामावर त्याचं लक्ष राहणार नाही. बरोबर, म्हणून त्याला आम्ही प्राधान्य देऊ. जे नगरसेवक आलेले आहेत त्यांच्याही वॉर्डमध्ये जे काही कामं आहेत ती आपण महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून ती मार्गी लावू. आपल्याला मी सांगतो, शिवसेनेमध्ये आताचे सिटिंग आता जे कॉर्पोरेटर होते 17 ते 22 मध्ये ते जवळपास 53 लोक आले, 53. त्याचं कारण एवढंच की त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये काम करायचं, आणि वॉर्डमध्ये मूलभूत सोयी सुविधा, रस्ते असतील, पाणी आहे, गटर आहे, त्या ठिकाणी गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, हे सगळं त्यांना द्यायचं आहे. आणि त्यामुळे त्यांना विश्वास आहे की एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री आहे आणि मी आपलाच मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्याला, मला माहीत आहे की आपल्या अडचणी काय आहेत, आपल्या समस्या काय आहेत, आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, जो विश्वास आपण जो विश्वास रखा आहे तो विश्वास बरकरार रखने का काम मैं करूंगा. और आपके विभाग में आपके काम निश्चित रूप से किए जाएंगे. विलीन जी आए उनके मार्फत आप कुछ भी कभी भी काम रहे तो निश्चित रूप से बताइए, ये आपका ही घर है वर्षा, आप कभी भी आइए और अपना काम करवाइए. ये यही सबको मिलना जुलना, मुख्यमंत्री सगळ्यांना भेटतो. आणि म्हणून आपलं सरकार देखील सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. राज्याचा विकास अगदी वेगात सुरू आहे, आणि आज आपण किती प्रकल्प मुंबईमध्ये घेतले ते प्रकल्प कम्प्लीट झाल्यानंतर मुंबईला एकदम म्हणजे खूप मोठा दिलासा मुंबईकरांना मिळेल. मुंबईकर जे बाहेर गेलेले आहेत, रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेले आहेत, रखडले, ते पण आपण पूर्ण करणार आहे सरकारच्या माध्यमातून. आणि म्हणून